राजकारणातील सगळ्यात मोठी घडामोड घडतीय. सध्या शरद पवारांनी राष्ट्रवादी अध्यक्ष पदावरून राजीनामा दिलाय. शरद पवार होणार पदमुक्त. गेली 65 वर्षे झाली मी राजकारणातील विविध पदांवर काम केले, पण आता मी राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदावरून राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय. यावेळी कार्यकर्त्यांनी अध्यक्ष पद पवार साहेबांनी सोडू नये असा आग्रह धरला होता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे लोक माझे सांगती या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी झाले. या पुस्तकातून शरद पवार यांनी अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे. महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडेल असं हे धक्कादायक खुलासा आहे. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी अनेक आठवणी सांगितल्या, त्याचवेळी धक्कादायक खुलासा केला. आपण अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचा निर्णय त्यांनी जाहीर केलाय. पवारांना अनेक नेते मंडळी राजीनामा मागे घेण्यासाठी विनंती करतात, तर काही नेते मंडळी यावेळी भावुक झाल्याचं देखील पाहायला मिळालं. आतापर्यंतचा राजकारणातील शरद पवारांचा सगळ्यात मोठा धक्का आहे. कुठलीही पूर्वकल्पना न देता शरद पवारांनी अचानक आपण पदमुक्त होत असल्याचं घोषित केलंय. जागर जनस्थानसाठी रेवती वालझडे, नाशिक.